मुंबईतील जोगेश्वरी पूर्व या भागातील हे जोगेश्वरी मातेचं मंदिर अति प्राचीन गुफेत मातेचं हे मंदिर वसलंय. प्राचीन गुफेतील जोगेश्वरी मातेच्या या मंदिरामुळेच या भागाला जोगेश्वरी हे नाव पडलंय. गुफेतील मध्यभागी जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. उत्तर बाजूला गणपती मंदिर, तर डाव्या बाजूला महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर, तर गुफेच्या वरच्या बाजूस दत्त मंदिर आहे. देवी, गणपती, दत्त महाराज, महादेव आणि हनुमानाचंही दर्शन एकाच ठिकाणी होत असल्यानं जोगेश्वरीतील भाविक न चुकता दररोज सकाळी दर्शनासाठी गुफेत येत असतात. या पाचही मंदिरात नित्य नियमाने आरती होते. नवरात्रोत्सवात तर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने जोगेश्वरी मातेची पूजा अर्चा केली जाते. नवरात्रात मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. नऊही दिवस मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. जोगेश्वरी देवीचं हे पुरातन देवस्थान आहे. देवीचं स्वयंभू देवस्थान आहे. इथे या गुंफेमध्ये अजून 5 देवळं आहेत. इथे देवीचं उपक्रम अशा प्रकारे होतात. पहाटेची आरती, त्यानंतर संध्याकाळची आरती इथे चालते. गावातले भाविक आणि या नगरातले भाविक, जसं की नवरात्र आहे, चैत्रामधली नवरात्र आणि आपली अश्विनमधली नवरात्र, इथे देवीचा उत्सव होतो. आम्ही इथं रोज देवीच्या दर्शनासाठी जितका भी काही फावला वेळ मिळेल त्यावेळेमध्ये येऊन दर्शन करून नित्यनियमाने दर्शन करायला येत असतो. जोगेश्वरीत असलेल्या या गुफेच्या ठिकाणी शांत वातावरण असल्यानं परिसरातील अनेक मुलं या ठिकाणी दररोज अभ्यास करण्यासाठी येत असतात. मी इथे डेली स्टडी करायला येतो. इकडचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते एकदम सायलेंट आहे, त्याच्यामुळे मन जे एकदम एकाग्र होऊन जातं. त्याच्यामुळे इथे कुठलाही डिस्टर्बन्स नाही. इथे देवीचं मंदिर आहे. इथे आम्हाला पुजारी पण खूप सपोर्ट करतात अभ्यासासाठी, त्याच्यामुळे इथे आम्हाला काही तणाव नाही. त्यामुळे इथे आम्ही डेली अभ्यास करायला येतो. इथे अभ्यासात मनही लागतं आमचं. आणि इथे आमच्या घरीच चाळी, आमची घरं चाळीमध्ये असल्यामुळे आम्हाला तिथे अभ्यास करायला मिळत नाही. आणि इकडे अभ्यास चांगला होतो आणि आम्हाला सगळे मित्र पण असतात. ते सगळे एकत्र असे अभ्यास करण्यामुळे आमचं मनही लागतं इथे. प्राचीन काळातील लेण्यांचंही दर्शन या मंदिरात होतं. प्राचीन गुफेतील शांतता, भारावलेल्या वातावरणातील देवीचं दर्शन एक अलौकिक अनुभूती देऊन जातो. आणि म्हणूनच मुंबईत आलं की जोगेश्वरी देवीचं दर्शन नक्कीच घ्यायला हवं. गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.